आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, घरातील नियम, म्हणजे घरामध्ये आपण कसं वागलं पाहिजे ते इथं सांगितलंय. हा, आता पहिली गोष्ट बघा काय दिले त्यांनी. जर तुम्ही सीतांश वेगळे बघ, जर तुम्ही पसारा केला असेल घरामध्ये, ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी काय, एका जागी बॅग, एकीकडे पेन्सिल, एकीकडे कंपास पेटी, असं सगळं पसरलेलं असतं आणि मग आपण अभ्यास करतो. मग ज्यावेळी आपण स्वतः असा सगळा पसारा केलेला असेल त्यावेळी काय केलं पाहिजे, बघायला पाहिजे. हा, ज्यावेळी आपला अभ्यास पूर्ण होतो, होमवर्क पूर्ण करून होतो, ज्यावेळी होमवर्क पूर्ण होतो ना, मग त्यावेळी ते सगळं भरून आपल्या स्कूल बॅग मध्ये ठेवायचं. हा, मग काय होतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आपल्याला शोधावं लागत नाही स्वरा. हा, अभ्यास झाला की नोटबुक बॅग मध्ये ठेवायचं. ठेवते तू होमवर्क झाल्यावर स्वतः? व्हेरी गुड. आता हा मुलगा बघा, कपाटातून एक वस्तू बाहेर काढतोय. हा, जर एखादी वस्तू आपण कपाटामधून आपल्याला लागणार आहे म्हणून ती बाहेर काढली तर काय करायचं, वापरून झाल्यानंतर किंवा ती घेऊन झाल्यानंतर कपाट काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. नाहीतर काय होणार, कपाटामध्ये काहीतरी घुसणार आणि उंदीर मामा समजा घरात असेल आणि तो कपाटामध्ये गेला तर आपले सगळे कपडे काय करणार, खुचडून खाऊन लागणार, आहे की नाही. किंवा पार पण जाऊ शकते हे बघ कपाट. मी सांगते तुला का बंद करायचं ते, किती नाही दाखवलं उंदीर पुढे. आता जर तुम्ही दिव्याचे बटन चालू केले असेल तर, दिव्याचे म्हणजे लाईटचे, आता लाईट चालू केलेली आहे. आता ज्यावेळी आपण लाईट अभ्यासासाठी चालू केली आहे आणि आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये निघालोय तर काय करायला पाहिजे, बरोबर, व्हेरी गुड सीतांशु. ज्यावेळी आपण त्या रूम मध्ये नसणार आहे त्यावेळी उगाच लावून लाईट लावून ठेवायची का, नाही. ज्यावेळी आपला वापर संपलेला आहे, अभ्यास झालेला आहे, आपण बाहेर निघालो टीव्ही बघायला, तर त्या रूम मधली लाईट काय करायची, बंद करायची. हे करावं लागतं, मग आपल्याला बिल जास्त येतं लाईटचं. आता बघा बिल येत महिन्याला लाईटचं, ते जास्त येत. इथे बघा, एखादी गोष्ट जर आपण इतरांकडून मागून आणली असेल, आता बघ मला समजा एखादी गोष्ट पाहिजे, मला समजा पेन पाहिजे, मी सीतांशुला म्हटलं सीतांशु तुझा पेन मला दे आणि मग सीतांशुचा पेन घेतला तर तो काय केला पाहिजे, व्हेरी गुड, तो आपल्याला परत द्यायला पाहिजे. एखाद्याची कुठलीही गोष्ट असो, आता मी तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं, कुठलीही गोष्ट, एखाद्या मित्राचा आपण नोटबुक घेतला अभ्यासाला, टेक्स्टबुक घेतलं तर ते आपण त्याला व्यवस्थित परत केलं पाहिजे, दुसऱ्याचं असल्यानंतर ते व्यवस्थित परत केलं पाहिजे. हा, समजा एखाद्याचं पुस्तक घेतलंय आणि फाडलंय आणि परत दिले, बरोबर आहे का हे स्वरा, नाही फाडायचं नाही, व्यवस्थित दुसऱ्याचं घेतलेलं परत देऊन टाकायचं. पुढं, जर तुम्ही एखादे वचन दिले असेल, वचन म्हणजे काय, प्रॉमिस, प्रॉमिस माहिती सगळ्यांना, मी उद्या येणारच, असं एका मित्राला तुम्ही म्हटला की मी उद्या खेळायला येणारच, तुम्ही वचन दिलंय, मग दुसऱ्या दिवशी तुम्ही वागलं पाहिजे, म्हणजे वचन जे दिलंय त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. आता बघा, जर एखादी गोष्ट तुमची नसेल, समजा रस्त्यावर काहीतरी पडलंय, समजा एखादा पेन पडलाय, तर त्याला हात लावायचा का, लावायचा का स्त्रियांश हात, नाही, कारण तो आपला आहे का, नाही. म्हणजे जी वस्तू आपली नाहीये, जी वस्तू आपली नाहीये तिला हात लावायचा नाही, आपल्याच वस्तूला हात लावायचा, इतरांच्या वस्तूला हात लावायचा नाही. आणि सांगितले तिने इतरांच्या वस्तूला हात लावू नका म्हणून. जर तुम्हाला माहीत नसेल, समजा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल, आता समजा दरवाजा ओपन करायचा आहे, आपल्याला समजे ना की दरवाजा कसा ओपन करायचा, तर काय करायचं, माहित नसेल तर विचारायचं. हा, जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण काय करायचं, विचारायचं, मग आपल्याला माहिती होतं. आई वडील, शाळेमध्ये शिक्षक, हे सगळे आपल्याला विचारल्यावर सगळं सांगणार आपल्याला, म्हणून आपण विचारायचं, आपल्याला माहित नाही ती गोष्ट प्रत्येकाला मोठ्या माणसांना विचारायची. घरातले नियम सगळ्यांना समजले का,